नमस्कार, मी बिपिन मावरे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सरसं स्वागत करीत आहे. तुम्हाला माहिती आहे, मी दोन तीन दिवस, तीन चार दिवस, सात आठ दिवस डिॲक्टिव्ह होतो, कारण की मी एका शूटमध्ये अटकलो होतो. एक सुंदर असं गाणं आम्ही घेऊन येणार आहे तुमच्यासाठी, गुंडाळलं. ह्या 10 ते 15 दिवसात ते अपलोड होऊन जाईल. त्याच्या मेकिंग्स पण घेतल्या, पण मेकिंग मी आता टाकू शकत नाही. ते गाणं अपलोड झाल्यावर टाका लागत असते, कारण की मग सस्पेन्स नाही राहील त्या गोष्टीचा. आणि गाणं अतिशय सुंदर आहे, जसं मागचं होतं तसंच आता आहे. सो संपर्क म्हणजे काही ना काही ठेवा, एक्साइटमेंट ठेवा. माझ्या कमेंटमध्ये सांगा तुम्ही पाहान का नाही पाहान. पाहान मला माहीत आहे पाहान. ते गाणं आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड नाही होणार आहे, ते ड्रीम क्लॅब्सच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड होणार आहे. सो मी जेव्हा ते चॅनलची लिंक येईन मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन. मेन गोष्ट म्हणजे आजचा विषय काय आहे. आजचा विषय आहे की मी इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली होती की तुम्ही मला क्वेश्चन विचारा, मी त्याचे आन्सर देईन. विचारा काय विचारत होतो, विचारा क्यू आणि खेळू आपण. तर इंस्टाग्रामवर खूप सारे प्रश्न विचारले, काही असेच विचारले, काही असे विचारले, काही एकदम क्रांतिकारीचे प्रश्न विचारले. तर मी सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओत देणार आहे. मी बिपिन मावरे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सरसं स्वागत करीत आहे. बड़े चालू हो रहे हो सब लोग, हाँ मिलके फायर कर रहे हो मेरे पे. अभी यूट्यूब चैनल मय, इंस्टाग्राम च पेज मय, प्रश्न सगळ्यात जास्त त्या तन्वीचे कोण विचारता भाई मले, कोण विचारता. आज मी सगळं रिव्हील्स करून देतो की मी माझ्या गाण्यात तन्वी नावाच्या मुली का वापरतो. खूप वर्ष अगोदरची गोष्ट आहे, तेव्हा मी लहान होतो. असं मी तेव्हा दुसरी तिसरीत पहिल्या वर्गात, तेव्हा मी खूप लहान होतो. तेव्हा मला एका मुलीनं धोका दिला, तिचं नाव तन्वी होतं. मी ठरवून ठेवलं की मी मोठा झालो की गाणे तयार करेन, आणि त्या गाण्यात वापरन तन्वी नावाच्या पोरी, आणि ह्या तन्वीले जळवन ज्या तन्वीनं मला धोका दिला. झालं. हर्ष पाटीलने मला एक सुंदर प्रश्न विचारला की तुझी फेवरेट IPL टीम कोणती आहे. माझी आवडती टीम आहे MI, मुंबई इंडियन्स. बट मला MI आवडते याचा अर्थ असा नाही आहे की मला बाकीच्या टीम आवडत नाही. मला आवडती टीम विचारली, नावडती टीम नाही. सो याचा पर्सनली लावून घेऊ नका आणि कमेंट बॉक्समध्ये उडू नका, कारण की मला सगळ्याच टीम आवडते. आणि जर आवडत नसन कोणाले, आता कोणी म्हणते मी मुंबईचा आहे मला चेन्नई आवडत नाही, तर ते गद्दारी होईल, कारण की सगळे प्लेयर आपल्या भारतातलेच आहे. त्याच्यात आपल्या माणसाला सपोर्ट करत जा, गच्च्या नका पकडत जो एकमेकाच्या, पण भांडणं झाल्याशिवाय मजाही येत नाही. अरे कहना क्या चाहते हो, चेन्नई मुंबई वालेचे भल्ले भांडणं होते. सोहम ठाकरेनी मला प्रश्न विचारला आहे की तुझं निक नेम काय आहे. मला निक नेम ना कोणी बोलवत नाही, कारण की माझं नावच बिपिन आहे. सो मला बिपिननच बोलवते सगळेजण. पण निक नेम तुम्ही ठेवू शकता, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हॅशटॅग नावानं कोणती पण माझा निक नेम ठेवू शकता. साताऱ्यावाल्यांनी खूप सुंदर माझं नाव ठेवलं आहे. समझ रहे हो. व्हिडिओत पुढे जाण्याअगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की सध्या आता IPL चालू झाला आहे आणि सगळेजण घरी बसल्या बसल्या मॅचेस एन्जॉय करतच असेल, पण तुम्ही तुमच्या क्रिकेटचे स्किल यूज करून 10 करोड रुपयापर्यंतचा विनिंग बोनस जिंकू शकता. हो, तुम्ही जे ऐकलं ते बरोबर आहे. या T20 सीझनमध्ये तुम्ही प्लेअर स्पॉट ॲपवर 10 करोड रुपयापर्यंतचं विनिंग प्राइजेस जिंकू शकता. तर लवकरात लवकर जा आणि मला चॅलेंज करा आपल्या नव्या इंडिया के नए मैदान में. प्लेअर स्पॉटसाठी तुम्ही स्वतःची टीम तयार करू शकता आणि लीगसाठी अप्लाय करू शकता. 1.2 करोड रुपयाचं लीडरबोर्ड किंवा BMW बाईक असे भरपूर प्राइजेस तुम्ही तिथे जिंकू शकता. 10 लाखाच्या ग्रँड लीग मध्ये एंट्री फ्री आहे. एवढंच नाही तर तुम्ही त्यामध्ये रमीही खेळू शकता. 1 पैशापासून टेबल चालू होतो तर up to 10 करोड रुपयापर्यंत. तर वाट कशाची बघत आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, तिथे जा, ऍप डाउनलोड करा, प्लेअर स्पॉट ऍप, आणि मला चॅलेंज करा रमी मध्ये. प्लेअर स्पॉट मध्ये रमी खेळणं एकदम सिक्युअर आहे आणि हे ऍप मेड इन इंडिया आहे. या ऍपमध्ये 7 मिलियन+ युजर्स डेली गेम खेळतात आणि यामध्ये मनी विड्रॉल करणं एकदम इझी आहे विदाऊट KYC. तुम्ही यामध्ये रमीच नाही तर तुम्ही यामध्ये लुडो, शिप्स फाईट, त्यानंतर हाऊस क्विज, त्यानंतर स्नेक्स अँड लीडर असे वेगवेगळे गेम्स खेळू शकता. तर हो, लवकरात लवकर जा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून ऍप डाउनलोड करा, प्लेअर स्पॉट ऍप, आणि मला चॅलेंज करा. आणि हो, याचबरोबर एक शगुन सुद्धा आहे. जर तुम्ही माझा रेफर कोड यूज केला तर तुम्हाला 200 रुपीजपर्यंत साइनअप बोनस भेटू शकता. तर वाट कसली बघत आहे, लवकर जा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, डाउनलोड करा प्लेअर स्पॉट ऍप आणि मला चॅलेंज करा. एक प्रश्न खूप सुंदर मला विचारला आहे की तुझी हॉबी काय आहे, छंद काय आहे. तर मला भाई फिरायचा छंद आहे, आता तेच करून राहिलो. देखो
ये अपनी शाइनी है और मैं रेडी हूँ घूमने के लिए। आज मी चाललो माझ्या मामाच्या घरी तळेगाव डेपोला। माझ्या मामाच्या पोरांना लय दिवसापासून मला बोलावलं आहे की ये रे बा, ये रे बा, मामाच्या घरी नाही गेलो मी किती दिवस झाले। तर माझा छंद आहे फिरणं, नवीन नवीन लोकांना भेटणं, जुन्या लोकांना भेटणं, त्याच्यानंतर विदर्भात फिरणं, विदर्भाच्या बाहेर फिरणं, हा माझा छंद आहे। एक माझं स्वप्न आहे की जितकं जास्त ह्या जीवनात फिरणं होईन, लोकांसोबत भेटणं होईन, जुळणं होईन, तेवढं आपल्याला करायचं आहे। त्या कारणानं मला मी पैशासोबतही जुळला राहतो, गाडीत पेट्रोलही लागते ना। तळेगाव इथून 2 किलोमीटर आहे। आता मी माझ्या मामाच्या गावाला पोचतो 5 मिनिटात। एक प्रश्न विचारला होता मला की तू हे सगळ्यात बेस्ट फ्रेंड कोण आहे, तर माझी सध्या सगळ्यात बेस्ट फ्रेंड आहे तन्वी काकळ, कारण की तिचं मी पटत नाही, 1% पटत नाही, 1 मिनिटासाठी, 1 क्षणासाठी पण पटत नाही। तर अर्धा घंटा चाललो मी तळेगावात आलो आहे। इथून आम्ही चाललो कुठे चाललो, बावली, बावलीला चाललो। इथून बावलीचा मारते भाऊ, तिथं चाललो आम्ही फिरायला, चाललो दर्शन घ्यायला चाललो। एक मस्त असा एक क्वेश्चन मला विचारला होता काल, चेंज द व्हॉइस ऑफ धिस इज द अर्थ। ओके, चेंज द व्हॉइस तू लिहते का बोलते, धिस इज द अर्थ झालं चेंज। आशू मोहरलेनं एक प्रश्न विचारला, खूप सिरियस प्रश्न विचारला त्यानं, तू भाऊ सिरियस कधी राहत नाही का? नाही। प्रणव ठाकरेनं एक प्रश्न विचारला, प्रणव ठाकरे 7 नंबर टाकला वाटते पुढं, तो मी तुम्हाला सांगू नाही शकत, तुम्ही कॉल लावून दिले। तुझं फेवरेट सॉन्ग कोणतं आहे म्हणते, माझं फेवरेट सॉन्ग ते आहे जे आता येणार आहे आता ते सॉन्ग भलं फेवरेट आहे, कारण ते फक्त मी ऐकलं, तुम्ही ऐकलं नाही आहे ना, म्हणून त्याच्याबद्दल आतुरता ठेवा। पाहिजा 10 दिवसात टाकतोच मी ते, कमिंग सूनचे पोस्टर तुम्हाला इंस्टाग्रामवर दिसणारच आहे। एक निखिलनं प्रश्न विचारला आहे, खूप सुंदर असा प्रश्न आहे की तुझं स्वप्न काय आहे। तर माझं स्वप्न मला रोज पडते, काल पडलं होतं, मी खाईत पडलो, परवाच्या दिवशी मी तो प्रोफेसर बनलो होतो मनी हायसचा, मस्त चष्मा गिष्मा घालून, त्याच्या अगोदर टोकियो बनलो होतो मी। म्हणजे रोज काही स्वप्न नवीन असते, तसेच असले पाहिजे, टार्गेट नसलं पाहिजे स्वप्न गिप्नाचं काही। एका जणानं मला प्रश्न विचारला आहे, सिरियस प्रश्न आहे, त्याचं मी नाव नाही घेत, अरे भावा शेतात सोयाबीन कापणी चालू आहे तर घरी मदत कर आणि व्हिडिओ नंतर टाक। तर याला सांगू इच्छितो की तू माझा फॅन बन, बाबा नको बनू, कारण की माझ्या बाबाले घरी सोंगासाठी चांगला वेळ भेटावं म्हणूनच माझ्या बाबानं मला घरून हाकलून दिलं। तर ते मी घरी सोंगल्यावरच जातो मी घरी, म्हणजे शांतता राहीन थोडीशी घरी। इथं आमच्या मामानं 5-6 एकर घेतलं घराच्या बाजूनं। इथं काय रे, हे वाटते भुईमुग, नाही हे वाटते काय होई, हे शेंगा होईना, याच्या मुंगाच्या चवडीच्या मला माहित नाही कोणत्या शेंगा होत्या। फुलं गिलं कवी ते दसऱ्याच्या बावल्या त्याची फुलं येत, हा इथं आपला सांबार होता, इथं मेथी होती, पावसानं जायला आपलं नुकसान केलं गरोडाच, पावसानं जायला की डाका टाकला, इथं डाका टाकण्यात नाही आला, खूप भारी नुकसान झालं, ह्या नुकसानाच्या नाही आले रोज बाजारात जायला लागतात। चालत चालत सारे जण हुशार, चेस म्हटलं बावलीचा मारुती। अबे बाहुबली किती वर्ष झाले मंदिराला, पौराणिक मंदिर आहे, पौराणिक मंदिर म्हणजे बाहुबली पिक्चर आता आला, राजा महाराजा ओळखतोय, इथूनच चोरलं नाव आहे नी काय बाहुबली।
झंडू काय म्हणते? झंडू अख्खा झंडूचं मार्केट भेटा आता सध्या आपलं आहे अख्खा बघून खास आहे भाई तो एक नंबर खेकडे पकडतात अभि मले काल माहित आहे काय ते सुसरंडी नसते ते उंदरासारखी ते चावलेलं काय बाय इथं हे बाय फायदे सारे दिसून राहिले मला वाटलं घरात खेकडा कुठून दसला भाऊ कर बजरंग बली पाच इथं फिंगरप्रिंट मॅच झाल्याशिवाय दर्शन नाही आहे कारण कस अरे थांबजा खतरनाक दिसलो मो पाय ते झंडले कॉम्पिटिशन आहे म्हटलं इथं प्रश्न म्हणजे मी सक्सेस स्टोरी विचारून राहिले ते की मी कसा बा कसा आहे आतापर्यंत तर माझ्या सगळ्यात व्हायरल झालेला व्हिडिओ पहिला व्हिडिओ व्हायरल झाला तर कसं असा एक प्रश्न मला विचारला तर असाच मी एक दिवस असाच याच्यासारखा बसलो होतो लंगारेसारखा हे लंगारे नाही हे चांगली पोरं दिसून राहिली मला कारण की मी दोनच दिवस याच्यासोबत राहायला लागते मला तर मला याला चांगलं म्हणायला लागन भले घरी गेल्यावर मी शिव्या देईन तर असाच मी बसलो होतो एक दिवस माझा व्हिडिओ टाकला त्याच्यावर मला 385 लोक आहे ना व्ह्यूज दिले 385 मग मी म्हटलं माझ्या गावात तर मला काय कुत्रं ओळखत नाही 385 लोक आहे ना कसं काय पाहिलं बा व्हिडिओ मग मी टाकला मग दुसऱ्या दिवशी टाकला तिसऱ्या दिवशी मग असं असं व्हायरल होत गेला मी फेमस झालो अशी माझी स्टोरी आहे फेमस व्हायची आणि एक जयंत नावाच्या मुलाने एक प्रश्न विचारला मला जेब कशी पटवायची सिंगल राऊंड कंटाळलो म्हणते मी तर मरणं आहे तेरे को करणी लागता फॅमिली आहे त्यातली एक मुलगी आहे तिची अलगच डिमांड आहे भाई हार्ड रियू नावानं एक अकाउंट आहे ते म्हणते नाचून दाखव लगाव डीजे आहे त्याचं मी नाव नाही घेऊ शकत कारण की त्याचं नावच नाही आहे तो काहीतरी यूजर ई टाकला आहे बरं मी काय म्हणतो म्हणते आपल्यासाठी काही पाहिजे म्हणते कामधंदा हो आता खूप मोठी हे येणार आहे प्लेसमेंट होणार आहे आपल्या इकडे सोयाबीन सोंगायला कुठे पाहिजे पटापट पटापट गाडी भरा आपलं इथंच आहे शिरसगाव तालुका मोर्शी जिल्हा अमरावती 4441 येऊन जा पटकन डायरेक्ट मार दिले अंदर मग काढून घेतो नाही मारू गिरू नको रे बा पकडून सोडून दे फक्त पकडतं का हे पाहायचं आहे मला कॉपीराईटने बसला पाहिजे आपल्या व्हिडिओ बस बस झूम करायला भाजी भाजी गिरी बिचारायला पकडू काय येले तर ओय थांब रे इकडे न्यायला पाहिजे तू